नमस्कार, आपल्या माध्यममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाफराबाद नगरपंचायतचा भोंगळ कारभार हा सर्व परिचित असतानाच या बाबतीमध्ये अनेकांनी तक्रारी करूनही या बाबतीत जिल्हा लेवलला या तक्रारी दाबल्या झाल्यामुळं काँग्रेसचे जाफराबादचे तालुका अध्यक्ष यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर तक्रार मांडल्यानंतर जिल्हाधिकारीमार्फत या सर्व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाकडून आलेले असल्यामुळे या प्रकरणाला कुठेतरी वाचा फुटेल अशी अपेक्षा यामुळे निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत तक्रारदार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, आपण त्यांना विचारू तक्रारीमध्ये आपण काय काम करतो. जाफराबाद नगरपंचायतने केलेला घोटाळा, मग घरकुल घोटाळा असेल, कामाच्या टेंडरमध्ये घोटाळा असेल, का ज्या म्हणजे याच्यामध्ये टेम्पररी TPWSच्या कामामध्ये ज्यावेळेस टंचाईग्रस्त परिस्थिती होती त्यावेळेस ज्या कांड्या पाईपलाईनच्या ज्या कांड्या विकत घेतल्या होत्या, मोटरा होत्या, या बऱ्याचशा जे कधी मटेरियल पूर्ण गायब आहे. ज्यावेळेस नगरपंचायत अस्तित्वात आली नगर त्यावेळेस असं वाटलं होतं जाफराबादच्या जनतेला की आता जाफराबादचं कमीत कमी काहीतरी भलं होईल, जाफराबादचा विकास होईल. परंतु जाफराबाद नगरपंचायत अस्तित्वात आल्याच्यानंतर ग्रामपंचायतपेक्षा बेहतर हालत ही जाफराबाद नगरपंचायतची झालेली आहे. आणि मला वाटतं त्या काळापासून याच्या बऱ्याचशा जे काही नागरिकांनी तक्रारी केल्या, मी आम्हीसुद्धा मागं ज्यावेळेस तक्रार केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर का म्हणजे चौकशी करून कारवाई करा म्हणून जे काही जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं असताना त्याच्यामध्ये कुठं पाणी मुरलं हेच कळालं नाही. आणि नंतर चौकशी अहवाल हा सगळा तुमचं जे म्हणणं आहे त्यांनी पूर्ण म्हणजे ती 4-10 वेळेस चक्रा मारल्या जालन्याला, तर त्याच्या तक्रारीमध्ये जे कोणी पाहिलं तर ती फाईल हा काढतो हे करतो चालू आहे, याच्यापेक्षा दुसरं काही उत्तर मिळालं नाही. कलेक्टरनी स्वस्पष्ट जे कोणी त्याच्यामध्ये म्हणलेलं होतं की भोसले मॅडमला सामान्य प्रशासन जिल्हा उपजिल्हाधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर करा. परंतु तत्कालीन DPO असतील, सूर्यवंशी असेल, त्यांचे जे कोणी अमोल पाटील असतील, ह्या लोकांनी इथल्या नगरपंचायतचे जे काळेबेंद्रे जे कोणी यांच्याशी काय हस्तक म्हणजे हातमिळवणी करून यांच्याकडून काय देवाणघेवाणचा व्यवहार करून ही सगळी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी कदरून आखरी ज्या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे ठाकरे साहेब असतील यांनाच तक्रार केली. त्यांच्या आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याचा अहवाल मागितलेला आहे मी केलेल्या तक्रारीचा, आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना पत्र त्यांचं जे काही आलेलं आहे मला मेलद्वारे मलाही सुद्धा पत्र मिळालं, त्यामध्ये सर्व चौकशी जे कोणी त्यांनी जे काय मुद्देनिहाय चौकशी करा आणि यांचे खातेनिहाय चौकशी करून निलंबित करा हे जे माझं याला आहे त्यांनी हे करून त्याचा तात्काळ अहवाल त्यांनी जे कोणी महाराष्ट्र शासनाने मागवलेला आहे, त्यामुळं आता हे परत ते कोणी त्याची चौकशी करतील. मी परत पक्षपाती जे कोणी चौकशी करतील असं मला वाटतं. माझ्याकडे सर्व पुरावे त्यांचे जे कोणी उपलब्ध आहे, यांच्या पाईपलाईनच्या कांड्या असतील, यांच्या मोटरा असतील, कुठं गायब झाल्या, त्यांच्या कर्मचाऱ्याला तात्पुरत्या नोटीस होत्या, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली लेखी हे सुद्धा आमच्याजवळ उपलब्ध आहे. त्यामुळं हे किती दाबण्याचा प्रयत्न केला, घरकुलचा एवढा मोठा घोटाळा त्यांनी जिकडे केलेला आहे की त्यांनी ह्या लोकांकडून जे पैसे भरून घेतले ह्या पैशाचं काय विल्हेवाट लावली ही कोणाला माहीत नाही. ज्या हेडमधून त्यांना पैसे देता येत नाही त्या हेडमधून त्यांनी संस्थेला पैसे दिले. जी आता लोक इथं कामाचे जे टेंडर काढले, टेंडर काढल्याच्या नंतर टेंडर काढायची सगळी प्रोसेस व्हायची, 10-10, 12-12 टेंडर आले, आल्याच्यानंतर सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर यांच्याशी मॅनेज झालेलं टेंडरला का मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर परत टेंडर रिकॉल करणे ह्या पद्धती करत ज्यावेळेस यांना यांच्याशी आर्थिक व्यवहार झालेला आहे. ही जी मॅडम जी आलेली इथं जे कोणी म्हणजे पूजा दुधनाळे आणि ती शिंगणे याच्यापासून तर इतका जे की यांनी इतका अतिरेक केला की सामान्य लोक तिथं जर काही काम म्हणजे गेले तर यांचे जे की ह्या केसेस करतात त्यांच्यावर आणि त्या केसेस करून जे की त्याला बळजबरी मला वाटतं 2-3 म्हणजे जाफराबादमध्ये स्वर्गवासी जे बाबूई असतील यांच्यावर जे की खोट्या केसेस त्यांनी केल्या की जे 353 सारखे जे की गुन्हे ज्यांनी दाखल केले याच्यामुळं इथं साधं तिथं गेलं तर सामान्य लोकांच्या प्रश्नाचं निराकरण हे लोक करत नाही म्हणून वैतागून अखेर जे की महाराष्ट्र शासनाला जे की त्यांचा जे की अहवाल यांची सखोल चौकशी कामाच्या टेंडरपासून तर जे की म्हणजे या ज्या संस्था आहे यांनी स्वच्छतेची जी संस्था नेमली सगळ्यांनी पैसे वाटून घेतले. मधामध्ये घरकुलाचं जे का त्या संस्थेवाल्याला मधात घरकुलचा अभ्यासच ज्या प्रमाणातून गायब झालं होतं कहून तर त्यांना जे की बा म्हणजे तुम्ही सगळ्यांना पैसे दिले 3-3 हजार रुपये जमा केले मला पैसे दिले नाही म्हणून ते ऑफिसच तिथून गायब झालेलं होतं. ते ऑफिस नंतर त्यांनी काय व्यवहार ठरला
बिले काढताना 15%, 17%, 20% हे पैसे मिळाल्याशिवाय ती बाई मला वाटतं जाफराबादच्या घरकुलवाल्याला असतील का कोणाला आतापर्यंत म्हणजे कोणतेही कामाला गेलं. आत्ता माझा साध्या एनओसीचा विषय असेल मी नाव नाही घेणार, पण एक साधी एनओसीला 5,000 रुपये 5,000 घेतले मग एनओसी दिली. अरे एनओसी कशाची, साधा एखादा जर त्याला धंदा टाकायचं त्याला एनओसी जर तुमच्याकडून मागते तर तो एखाद्या जाफराबादला विकासाचं काम जे की मी करतोय तो धंद्यात इथं जे की भर गाडतोय तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला सगळे टॅक्स देत आहे, पाणीपुरवठ्याचे तुम्हाला टॅक्स मिळत आहे, लोकांकडून घरपट्ट्या नळपट्ट्या सगळे वसूल जे की करतात त्यांना काय सुविधा दिल्या. आज तुम्ही च्या जालना माध्यमाला माझी विनंती की तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरा, कचरा असेल इथं कोणतीच व्यवस्था ह्या नगरपंचायतनं केली नाही. आपल्याला बाजूलाच पूर्णा नदी आहे, त्या पूर्णा नदीचं वैभव यांनी तिथं जे की त्या तिथंच नेऊन कचरा टाकला त्याच्यात पूर्ण घाण, लोकांचे आरोग्य सगळे जे की झाले. हिंदू स्मशानभूमी बौद्ध स्मशानभूमी आहे त्या, त्याच्यानंतर जे की मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. तुम्ही जाऊन पहा नगरपंचायतनं कुठं एखाद्या ठिकाणी जे की त्याचं शूटिंग घ्या. अरे तिथं बसायला जे की म्हणजे बरोबर वाटत नाही आहे माणसाचा जे का जे अत्यावश्यक शेवटी यांनाही तिथं जाणं आहे. हे जे लोक इथं कर्मचारी म्हणून आले उद्या मेल्याच्यानंतर यांनाही कुठंतरी स्मशानभूमीमध्ये जाणं आहे. अरे त्या स्मशानभूमीची किती दुरावस्था झाली, तिथं गेल्याच्यानंतर उभं राहता येत नाही. कोणत्याच क्षेत्रात जाफराबादला डी पी प्लॅनच्या नावाखाली पुरं जाफराबाद आदरून सोडलो. योगायोगानं आम्ही त्यावेळेस मी तक्रारी करून जे की डी पी प्लॅनची सभा रद्द केली जिल्हाधिकाऱ्यांनी. म्हणजे हे किती खोटं करताय, ज्या मिटिंगा झालेल्या नाही यांच्या कधीच मिटिंगा होत नव्हत्या, यांच्या एकाच दिवशी जे की सह्या घ्या घरपरत जाऊन सह्या घ्यायच्या काय असतील ते वाटून सगळ्यांनी वाटून खाण्याचं काम हे जाफराबाद नगरपंचायतचं चालू आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या प्रत्यक्ष याच्यामध्ये यांची चौकशी निरपेक्ष व्हाव ह्या पद्धतीनं जर नाही झाली तर मी परत सुद्धा जे की आंदोलनं बाकीच्या जे की माध्यमातून परत म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असतील मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटून बाकीच्या चौकशा लावणार. अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप नगरपंचायत प्रशासनावर केलेले आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांना जे पत्र आलं त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून या बाबी समोर आणाव्यात अशीच त्यांची अपेक्षा आहे. तुर्तास एवढंच.